राज्यात अनेक दिवसापासून विविध मागण्यासाठी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस टीतील कर्मचाऱ्यांनी एकोणतीस ऑक्टोबरपासून पुकारलेला संप मागे घेण्यास आव्हान करण्यात आले परंतु हे आव्हान धुडकावल्यानंतर महामंडळाने कर्मचाऱ्यांवर आता कार्यवाही सुरू केली आहे अनेक बैठका होऊन देखील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटत नसून आंदोलक मात्र संपावर ठाम आहेत दरम्यान राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत या आंदोलनात तेल ओतण्याचे काम करीत असल्याचा आरोप केला आहे अब्दुल सत्तार म्हणाले की यष्टी कर्मचारी आणि सरकार यांच्यात मध्यस्थी व्हायला पाहिजे आणि त्यातून तोडगा निघायला हवा राजकीय लोकांनी यात धवळाढवळ धौल करू नये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे या आंदोलनात तेल ओतण्याचे काम करीत आहेत त्यांचे सरकार असताना त्यांनी एस टी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात का विलिनीकरण केले नाही असाही सवाल त्यांनी यावेळी केला आहे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे जोपर्यंत ते ठणठणीत बरे होत नाहीत आणि कॅबिनेटची बैठक होत नाही तोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही तसेच हे एक महामंडळ नसून सर्वच महामंडळाचा विचार करावा लागणार आहे असेही अब्दुल सत्तार यांनी नमूद केले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीला आज दोन वर्षे पूर्ण झाली या घटनेवर राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की थोडा खेळ भाजपाने अजित पवार यांच्याबरोबर खेळला होता पण शरद पवार यांनी तो खेळ चोवीस तासाच्या आत हणून पाडला राजकीय खेळ कसा खेळावा हे अजित पवार आणि शरद पवार यांना चांगले माहीत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील ताक